विहिरीत पडलेल्या बिबट्याचे 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्याचे रेस्क्यू। क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याचं केलं रेस्क्यू। सांगलीच्या इतवडे बुद्रुक आणि लाडेगावच्या घोल परिसरात भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या रात्री विहिरीत पडला। सकाळी शेतकरी मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचं दिसून आलंय। संबंधित शेतकऱ्याने वनविभागाला कळवलं। वनविभागाचे कर्मचारी तात्काळ पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि 5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलंय। क्रेनच्या सहाय्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। अंदाजे 6 महिन्यांच्या बिबट्या असल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। आयतवडे बुद्रुक सह ढगेवाडी, कारवे, शेखरवाडी, लाडेगाव, इटकरे, एडे निपाणी, कुरळप परिसरात अनेक वेळा बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या, मेंढ्या, कुत्री, जनावरे इत्यादीवर हल्ले झालेले आहेत। विहिरीत बिबट्या दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। शेतामध्ये मशागतीचे कामे चालू असल्यानं लोकांच्या मध्ये भीती निर्माण झालेली आहे। बिबट्या विहिरीत पडल्याचं परिसरामध्ये समजल्यानं घटनास्थळी बघांची जाम गर्दी झाली होती। गर्दीला हटवताना वनविभागाची पोलिसांची दमछाक झाली। आयतवडे बुद्रुकचे तलाटी मकरंद अनेक यांसह कुरळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आज शेतात आलो असताना मोटर चालू करण्यासाठी विहिरीत बिबट्या पडलेला आढळला। गेट नंबर 80 आम्हाला बिबट्या पडला। वारंवार वनविभागाला सांगूनसुद्धा त्यांना बिबट्याही पटत नव्हते। आज प्रत्यक्ष त्यांना बिबट्याही दिसल्यानंतर कळालं। रानात महिलांच्यात वगैरे भीतीचं वातावरण आहे आणि आता त्याच्या आधीसुद्धा बरेच वेळेला तक्रार करून त्यांना पटत नव्हते की बिबट्या आहे। ढगेवाडी, कारवे, आयतोडे, लाडेगाव, वशी या भागात बिबट्याचा वावर आहे अशा वारंवार तक्रार करूनसुद्धा त्यांना पटत नव्हतं। तरच असेल बिबट्या असेल यांनी अनेक ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्यावर, बारक्या जनावरांच्यावर, कुत्र्यांच्यावर हल्ला केलेला आहे। आता ती त्यांना पटलं आहे, आता रेस्क्यू करायचं काम चालू आहे। आमच्या विहिरीतच बिबट्या सापडल्या सकाळपासून। आता सगळीकडे लोक कंप्लेंट केली आणि वातावरणात एकदम भागात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आता पुढं काही गावते काही हाताने कोण असतो काय बारकं पिल्लाही म्हणतात ते वनविभागाच्या अधिकारी, त्या नुसत्या पिल्ल्यावर काही भागणार नाही। तिची आई किंवा बाकी जी वंशवासनी शक्यता आहे योग्य तर ती खबरदारीने घेतली पाहिजे आणि लोकांच्यातला गैरसमज दूर केला पाहिजे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।